वरती मी म्हणजे बघितलेलं आणि तुमचे व्हिडिओज वगैरे मी बघितले. नंतर मग असं ठरवलं करायचं करायचं, पण होत नव्हतं ते. तिथपर्यंत येत होतं आणखी काहीतरी कारणानं राहत होतं. ऍट लास्ट म्हणलं करायचं असं करूनच ठरवलं. आणि जेव्हा मग तुम्हाला सगळे डॉक म्हणजे हे पाठवलं वगैरे, त्यानंतर तुम्ही मला रिटर्न मध्ये जे सगळं पाठवल्यानंतर म्हणजे माझं एक दुसरं प्लॅनिंग चाललं व्यवसायाच्या रिलेटेड, स्विच करू इथे जॉब वगैरे. त्या संदर्भात ऍक्च्युली जेव्हापासून मी म्हणजे स्टार्टिंग मधून तुमचे एक दोन तीन रेमेडीज मी स्टार्ट केले करायला, तेव्हापासूनच मला ते रिझल्ट म्हणजे त्या बाबतीत माझ्या फेवर मध्ये आल्यासारखं मला जाणवलं. काही गोष्टी ज्या जशा मला हव्या होत्या तशा त्या घडायला लागल्या. त्यामुळे तर विश्वास वाढला. अजून काय कुरिअर तर अजून यायचंच होतं. त्याच्या आधी जेवढं सगळं म्हणल्यावरती म्हणलं ज्या वेळेला 100% इम्प्लिमेंट करेल त्यावेळेला रिझल्ट 100% चांगलाच येईल हे असं कॉन्फिडन्सच वाटलं. त्यामुळे काय होप सो ग्रेट. मी मोठा बिझनेसमॅन बघते अवधूत पाटील मध्ये. होप सो तुमच्या ब्लेसिंग्स मुळे होईल. नक्कीच होणार आहे. तुम्ही बघितली आहे म्हणून ते एवढ्या डॅम शुअरली सांगते. नंबर वाईट नाहीये, फक्त आपण आता त्यांचे जे वाईटपणा होता तो काढून आपण त्याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी ऍड केल्यात तर मोठ्या बिझनेसमॅनच्या लिस्ट मध्ये मी तुम्हाला बघते. डोंट वरी. ओके ओके थँक्यू थँक्यू. ऑल द बेस्ट. ऑल